सोशल मीडियावर एक पोस्ट कायम व्हायरल होत असते या पोस्टचा आशय असा असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातल्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यासाठी स्वतःला चौदा दिवसांसाठी कोंडून घेतलं होतं नेमकी पोस्ट कुठून व्हायरल झाली याचा बोलबीडून शोध घेतला तेव्हा आमच्या हाती पोस्टच्या खाली वेगवेगळ्या लेखकांची नावं आली असो तर मूळ मुद्दा हा आहे की ही व्हायरल गोष्ट खरी आहे का तर हो ही गोष्ट खरी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला चौदा दिवसांसाठी घरात कोंडून घेतलं होतं हा प्रसंग डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर खंड दुसरा या पुस्तकात चांगदेव खैरमोडे यांनी सांगितलाय यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की हिंदुस्थानला जादा राजकीय हक्क देण्याबाबतचा विचार विनिमय करण्यासाठी एकोणीशे सत्तावीस साली सायमन कमिशन नियुक्त करण्यात आले होते या कमिशनमध्ये एकाही भारतीय व्यक्तीची नेमणूक न झाल्यामुळे या कमिशनला देशभरातून विरोध करण्यात आला होता त्यामुळे प्रांतिक समिती नेमण्यात आली होती एकोणीशे अठ्ठावीस साली उमेदवारांची निवडणूक झाली यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भास्करराव जाधव यांचा समावेश करण्यात आला होता देशाच्या राजकीय हक्कांसाठी आपण भरीव कार्य केलं पाहिजे याची जाणीव त्यांना होती जगभरातले संविधानिक व्यवस्थेचा सखोल अभ्यास करायला हवा आणि याच विचारातून जगभरातल्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला चौदा दिवस कोंडून घेतलं होतं राज्यघटनेचा प्रश्न हिंदी राजकारणात प्रामुख्याने चर्चेला येणार आहे त्यावेळी आपण शांत बसणं ही गोष्ट योग्य ठरणार नाही याची जाणीव बाबासाहेबांना होती आणि त्यानुसार पाच ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस रोजी त्यांची प्रांतिक समितीवर निवड झाली त्यांच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपल्या मित्रांकडून चारशे रुपये उसने घेतले होते दोन दिवसात त्यांनी प्राध्यापक वाडिया बुक सेलर्स गाठलं आणि तिथे जगभरातल्या राजघटनांचे अभ्यास ग्रंथ विकत घेतले नऊ ऑगस्ट पासून डॉक्टर बाबासाहेबांनी स्वतःला घरात कोंडून घेतलं आणि राज्यघटनांचा अभ्यास करायला सुरुवात केली या दरम्यान काही लोक यायचे आणि दरवाजा वाजवायचे अशा वेळी बाबासाहेबांची एकाग्रता तुटत असायची यावर उपाय म्हणून बाबासाहेबांनी मडके बुवांना सांगितलं की बाहेरून कुलूप लावा आणि मला सकाळ दुपार आणि संध्याकाळ चहा द्या आणि जेवण सुद्धा घराच्या खिडकीतूनच करण्याची सोय करा असं सांगितलं अशा प्रकारे चौदा दिवस डॉक्टर बाबासाहेबांनी स्वतःला कोंडून घेऊन राज्य घटनेचा अभ्यास केला या एकनिष्ठतेचं फळ म्हणजे पुढे जाऊन सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी भारताचे संविधान पूर्ण झाले आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी अंमलात आणले जे आजही आपली राज्यघटना म्हणून अबाधित आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि अशाच माहितीवर व्हिडिओसाठी आमच्या व्हिडिओ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका